पावसात कोकणात अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि धबधब्यांचा मनमुराद आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकही येतात. असाच एक धबधबा वर्षा सहलीसाठी तुम्हाला खुणावतोय. कोकणाला निसर्गानं भरभरून दिलंय आणि या निसर्गात भर घालतात तिथले फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे. हा फेसाळणारा खोर्निंको धबधबा सह्याद्रीच्या पायथ्याशी लांजा तालुक्यातल्या खोर्निंको गावात लघु पाटबंधारे विभागानं जे धरण बांधले त्या धरणाच्या सांडव्यातून जे पाणी खाली पडतं ते बघण्यासाठी या ठिकाणी हजारो पर्यटक येतात आणि या धबधब्याचा आनंद घेतात. जबरदस्त वातावरण आहे आणि मानव निर्मित हा धबधबा आहे. अतिशय उत्कृष्ट आहे, प्रचंड पाणी आहे आणि सुरक्षित आहे, म्हणून आज आम्ही या खोर्निंकोच्या धबधब्यात इथे आलेलो. खूप आकर्षक आणि अतिशय परदेशामध्ये आपण गेल्यासारखं तिथे हे आहे. खूप सुरक्षित धबधबा आहे. पाण्याचा जो फ्लो आहे खूप स्लो होतो. लोकांना इथं खालीमध्ये मुक्त हस्त आनंद लुटता येईल अशा प्रकारचा हा खोर्निंकोचा धबधबा आहे. धुक्यानं वेढलेल्या सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगा आणि सौंदर्यानं ओथंबलेल्या इथल्या निसर्गाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. इतकं सुंदर ठिकाण असूनही सोयी सुविधांची मात्र या ठिकाणी वानवाज पाहायला मिळते. निसर्गाने वरदान दिलेले हे एक पर्यटन स्थळ म्हणावं लागेल. या ठिकाणी खरोखर हा भाग विकसित केला तर आपल्याला ना गणपतीपुळे ना महाबळेश्वर ना अन्य उटीपेक्षाही लाजवणारे इथले हे हा पॉइंट आहे. तुम्हीही या एकदा खोर्निंकोला आणि स्वच्छ वातावरणात हवेत धुकं आणि निसर्ग सौंदर्याचा आस्वाद नक्की घ्या. लांजा रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.